आरग मेन लाइन तारेचा शॉर्ट सर्किट होऊन मुरुम वाहतूक करणारा डंपर जळून खाक झालेला आहे मीरज अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली आहे आर खोराडी माळीतून मुरुम वाहतूक करणारा डंपर जात होता डंपरचा महावितरण कंपनीच्या तारेला स्पर्श झाल्यानं शॉर्ट सर्किटने डंपरला आग लागली या शॉर्ट सर्किटने डंपरने पेट घेतला होता डंपरमधील चालक आणि क्लीनर यांनी वेळीच डंपरमधून उडी मारल्यानं जीवितहानी टळली आहे आग विझवण्यासाठी सांगली मिरज कुप्पाड शहर महानगरपालिका मिरज अग्निशमन दलाच्या जवानांना फोनवरून माहिती दिली असता अग्निशमन अधिकारी सुनील माळी जवान सचिन जगताप रोहित निकम यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केलाय या आगीत डम्पर अक्षरशः जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालंय कोल्हापूर इथले चंद्रकांत पाटील यांच्या मालकीचा डम्पर असल्याची माहिती मिळते अग्निशमन दलाचे वाहन वेळेत पोहोचून सेवा दिल्याबद्दल इथल्या नागरिकांनी अग्निशमन दलाचे कौतुक केले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी